छत्तीसगढ़ मधील बिलासपुर मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। जावया सोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला संपवण्याची घटना घडली। पत्नीला संपवल्यानंतर केल्यानंतर आरोपीने जावयावरही हल्ला केला, पण यातून तो थोडक्यात बचावला असला तरी जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी सासरा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली। पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चंदन मेश्राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। चंदन मेश्राम याला 3 मुली आणि 2 मुलगे अशी 5 अपत्ये। शेती व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। त्याच्या मोठ्या मुलीचा जुनापारा येथील संजू याच्यासोबत विवाह झाला होता। मुलीच्या लग्नानंतर सासू अमरिकी बाई आणि जावई संजू यांच्यात प्रेमसंबंध जुळले। दरम्यान बुधवारी दुपारी चंदन अचानक त्यांच्या शेतात पोहोचला। तेथे त्याची पत्नी जावई संजू सोबत आक्षेपारी अवस्थेत आढळली। हे पाहून त्याचा संयम तुटला आणि जवळ ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला। या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली तर संजू गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच गावकरी तेथे गोळा झाले। गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले।